नमस्कार मित्रांनो, हे सध्या गणपतीचा उत्सव चालू आहे आणि मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डेकोरेशनची सामान आलेत. म्हणजे अक्षरशः तुम्ही थर्माकॉलपासून या अशा बाजारी फुलांपासून, म्हणजे प्लॅस्टिकची फुलं आहेत, त्या अगदी पाहिजे त्या व्हरायटीमध्ये आणि पाहिजे तितक्या किंमतीमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतात. मी तुम्हाला जे आत्ता जे फुलांचं डेकोरेशन करून दाखवलं, अगदी सरळ सोपं आणि एक तासाभऱ्यामध्ये होण्यासारखं आहे. मी एकदम साधं केलं आहे. तुम्ही याच्या बॅक साईडला पडदे लावू शकता, विविध प्रकारचे पडदे, विविध प्रकारच्या लाईट्स येतात. मात्र हे एक म्हणजे असं म्हणू शकतो की आपण लगेच आपण डेकोरेशन काय अगदी उत्तम पर्याय कोणता असेल तर हा आर्टिफिशियल फुलांचा. बाजारामध्येही अगदी स्वस्त फुलं मिळतात. हां, मात्र गणपती यायच्या तोंडावर तुम्ही आणायला गेलात तर 5 रुपयाची गोष्ट तुम्हाला 50 रुपयाला मिळेल, हे नक्कीच मिळेल. थोडंसं 1 महिन्यापूर्वी आधी याची जर खरेदी केली तर ही आर्टिफिशियल फुलांपासून उत्तम डिझाईन बनवू शकता तुम्ही, अगदी उत्तम प्रकारच्या डिझाईन बनवू शकता. आणि मी जी साधी डिझाईन तुम्हाला ही जी कमांड बनवून दाखवले की अशा प्रकारे तुम्ही बनवून गणपती बाप्पांना इथं ठेवू शकता. मागे तुम्ही पडदे वगैरे, लाईट्स वगैरे जे पाहिजे ते तुम्ही लावू शकता. मात्र हा एक उत्तम पर्याय बाजारामध्ये सध्या तरी उपलब्ध आहे आणि याची मागणी प्रचंड प्रमाणामध्ये याची मागणी आहे. तुम्ही आवर्जून घ्या आणि अशा प्रकारे बाप्पांना यंदाचं डेकोरेशन तुम्ही बनवू शकता. आणि ही फुलं 3-4 वर्ष धुवून वॉशेबल आहेत, त्याच्यामुळे आरामात 3-4 वर्ष वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही बनवून वापरू शकता. त्याच्यामुळे यांना 4-5 वर्षाची लॉंग लाईफ आहे. त्याच्यामुळे हा जो पर्याय आहे तुम्हाला असं वाटतं उत्तम आणि पैसे कमी, पैसे वाचवण्याचा पर्याय आहे. त्याच्यामुळे ह्या अशा डेकोरेशन तुम्ही नक्की घरी बसून बनवू शकता. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तूर्तास आपणा सगळ्यांना येणाऱ्या 2 वर्षानंतर जो कोरोना काळानंतर येणारा गणपती उत्सव आहे, त्या गणपती उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा आपल्यांना एक चांगलं आरोग्य देव, चांगली मला असं वाटतं एक हेल्थ तुम्हाला मिळो, सगळ्यात महत्त्वाचं आजच्या जगातलं ते आहे. ही बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. चॅनलला सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका. मराठी माणूस प्रदीप, कारण महाराष्ट्रातील राजकारण असो, महाराष्ट्रातील आपली सगळी संस्कृती असो, या सगळ्या संस्कृतीचा आपण आढावा या चॅनलवरती घेत असतो मित्रांनो.